कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. लोक याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असंही संबोधतात. समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची ही 5400 फूट इतकी आहे. या गडाला सुरुवात होते बारी गावापासून. अगदी 3 ते 4 तासाचा हा रस्ता. वरती पोहोचल्यावर आपल्याला कळसूबाईचं एक देऊळ लागतं. त्या देवळाच्या भिंतीवर अगदी सुंदर वारली चित्र आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी सकाळी रेडिओ महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण आहे रेडिओ सोबत. आज समोर भितनगड आहे मित्रांनो. आता असं चढायला खूप सोपं आहे कारण गाडी बऱ्याच वरपर्यंत जाते. मी निघालो 5:15 आता. कळसूबाई कशी पोहोचलोय मागे कळसूबाई दिसत असेल तुम्हाला. तिकडे आपली टीम आता चहासाठी थांबली आहे सगळी. आता आज खरी चहाची गरज आहे मला. मी आंघोळ न करता आलोय. गणपती बाप्पा आला 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 चहा आला चहा आला चहा 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 चहा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलोय कळसूबाईला. खरंच आपल्याला दोन मार्ग माहिती होते पण आज तिसऱ्या मार्गाने जाणार आहे. आणि दिशा हॉटेल म्हणून आहे. त्यांची मागे राहायची पण सोय आहे. तुमची गाडी लावायला पार्किंगची पण सोय. आमचा आजचा प्लॅन होता घनचक्करचा. आम्ही गेलो होतो पण घनच हरिश्चंद्रगड आहे तिथे. आज शनिवार रविवार कोरोनामुळे बंदी आहे. पर्यटकांवर बंदी आहे त्यामुळे नाही जाता येणार तिथे. मग विचार आला की कुठे जायचं. तेवढ्यात दिसलं की कळसूबाईला तिसराही मार्ग आहे. तर म्हटलं आपण तिसरा मार्ग पाऊस ना आज. चला चला किती सारे धबधबे. आपण आता सेकंड टॉपला पोहोचलोय आणि इथे पाऊस येतोय. मागे गड एवढा बाकी आहे. तो गड म्हणजे त्या धुक्यामध्ये दिसतही नाही आहे. तिकडे मागे धबधब्याचा आवाज येतोय. या रूटने खूप लवकर येत आहे ते आम्हाला. खूप पाऊस वाढला इथे आता. तरी इथल्या मनाने कमीच आहे. गड बघा तुम्हाला दिसतोय का. बॉर्डर लाईन तर दिसते. हा लास्ट फेज आहे असं पवनच्या म्हणण्यावर. ना पायरे काय ते मित्रांनो. ह्या पायऱ्या आहेत. किती सही आहे हा सीन. ही आहे कळसूबाईची दुसरी साईड. तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. मला तर आजच कळली. आणि मस्त आहे एकदम. हीच मजा आहे. अरे भारी आहे इकडून. काय सुंदर दृश्य आहे. तुम्हाला ही सरळ पायरे आहे तो वरपर्यंत. हा तिसरा टप्पा आहे. चौथा टप्पा म्हणजे सॉरी हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा म्हणजे पठारावर चाललं.
एक किलोमीटर वॉक आहे. दीपक मला सेकंड स्टेजला म्हणाला होता पायऱ्यानंतर सपाटी आहे आणि असा गड दिसतोय आणि त्यासाठी सपाटी आहे. काय मित्र, मी आता वरती आलोय ऑलमोस्ट. हा गड दिसतोय समोरचा. मिनरल वॉटर हा दुसरा ग्रुप होता. स्पीकर वर आहे का? हा, म्हणून असं एकदम बास वगैरे येत आहे. कसं वाटतंय? अरे खूप सुंदर वाटतंय आम्हाला. खूप इकडे खूप स्लिप होत आहे शूज. आता कुठे आमचे कपडे वाळले होते, परत पाऊस सुरू झालाय. चला पटकन. वाटतंय नाही ते ऑक्सिजन म्हणजे हवा कमी, खूप कमी झाली. टॉपवर पोहोचल्यावर तो थकवाय फिनिश होणार. आता पाऊस खूप वाढलाय, खूप पाऊस होतो इथे. वाढतच चाललाय, कमी होतच नाही आहे. वरती जेवढं वरती चाललोय तेवढाच वरत पाऊस येतोय. आता ऑलमोस्ट पोहोचलोय. आता फक्त ती माझ्या पुढे 7 जण आहे. विजय दादा आता दिसत आहे, त्याच्या पुढचे दिसतच नाही आहेत. टोपी ओली झाली माझी पूर्ण, पण टोपी बेस्ट आहे कारण जोरात पाणी लागत नाही आहे. खूप सारा पाऊस, खूप सारं वारं आणि इकडे चिखलाचा रस्ता. माझ्या स्लीव्स पूर्ण ओला झाल्या, टिंब बॅग पूर्ण ओली आहे, सगळे कपडे जड झाले, शूजात शूजमध्ये पाणी. हीच सगळे ट्रेकिंगची मजा आहे. पण एक नंबर. मागे ना पुढे फक्त चालत होते. एकच साईड ओली त्यांची, इकडची कोरडी आहे. सॉरी, इकडची कोरडी, इकडची ओली आहे. मी आपलं वेड्यासारखं फिरतोय गोल 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 गोल, मजा घेत पूर्ण ओला झालो. बघा आता ही टेकडी पण क्लिअर होईल, धुक्यामुळे थोडं ब्लर दिसत असत. मिरची एसेन्शियल आहे. डब्यात डब्यात आहे का? हो हो. अरे अरे कोण
थंडी वाजते हे इकडे इतकं वारे आता वारे कमी झाले त्यामुळे हे आहे कळसुबाईचं मंदिर हे मागच्या बाजूला आहे आपण इकडे बसायला जागा आहे बरीच मोठी चहा वडापाव सगळं काही आहे इथे बर्फ तयार झालाय शर्टवर पूर्ण अंगावर झालाय तो ऍक्च्युली झटकून झटकून काढलाय सगळं आता आल्या त्याच रस्त्याने आपण परत उतरतोय आपली टीम आता उतरते आणि आपण आता खाली गेल्यावरच बोलू कारण इतर याच पॅच वर फक्त पाऊस आहे बरं का वरती पाऊस नाही आहे कुठेच पाऊस नाही आहे फक्त या पॅच वर पाऊस आहे मग असे इथे पाऊस नव्हता इथेच आपण लिंबू सरबत पिलं होतं ना इथेच पिलं होतं ना इथं बघा आता केवढा पाऊस आहे पायऱ्या आल्या आता इथे इथे थोडं तो पॅच आहे ना मध्ये तिथं डायरेक्ट खाली सटकतोय ना तोच फक्त रिस्की इथे हो एवढं आलोय आता आणि धुक्यामुळे गडही दिसत नाही सांगायला केवढं चढलो होतो सांगायची काही गरजच नाही याची हाईट केवढी आहे महाराष्ट्रातला हायेस्ट पीक आहे कळसुबाई त्यामुळे आता काय आलो आपण अर्धा तास लागेल अजून फक्त उतरायला ते आपली टीम येते त्यांच्यासाठी थांबलोय आपण मग आपण अर्धा तासात खाली कळसुबे यांचा 5 वेळा झाला यांचा 10 वेळा झाला उदयजींचा 8 वेळा झाला आणि आमचा पहिल्यांदा हीटर लावलंय मस्त खूप पाऊस आहे बाहेर अतिशय खाली आल्यावर त्यांनी जेवणही दिलं नाही लवकर त्याचा संताप होता पण जेवण छान होतं नंतर जेव्हा दिलं तेव्हा भारी वाटलं एकदम कसं जीवात जीव आला सगळ्यांच्या तुटून पडले कसे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल चला